आता बातमी आहे रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेची. उद्धव ठाकरेंवर टीका करताना रामदास कदमांची जीभ घसरली. चूल कोंबडा, टिल्लू आदित्य आणि नालायक म्हणत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. एखाद्याला संपवायचं कसं ते उद्धव ठाकरेंकडून शिकावं असंही रामदास कदम म्हणाले. साहेब मगधांचं नेतृत्व तो करत होते. साहेबांना वाघासारखी माणसं आवडायची. मग आमचा गुलाब पाटील असू देत, रामदास कदम असू देत, एकनाथ शिंदे असू देत, अशी वाघासारखी माणसं आमचा शिवतव आहे साहेब. अशी माणसं साहेब मगधांचे नेते होते, उद्धव ठाकरे गांडूंचा नेता. हा नेता नेतृत्व करतोय, हा कुठला मगध आहे सांग. तुझा तर आहे ना एवढस टिल्लू ते आदित्य जे रात्रीचं भटकत असतं सगळ्या ठिकाणी, आता कुठं कुठं भटकत असतं तुम्हाला कळेल हळूहळू. कि ज्या शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजूक पासून काम त्याचाच मुलगा करतोय, ज्या शिवसेना प्रमुखांच्या विचाराची गद्दारी बेईमानी करण्याचं काम त्याचाच मुलगा उद्धव ठाकरे करतोय, उद्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असा नालायक मुलगा म्हणून त्याचं नाव कायमचं लिहिलं जाईल. हे मुद्दा मी बोलतोय, आज मुद्दा बोलतोय बांधवांनो. स्वतःला कुठलंही पद न घेता सर्वसामान्य कार्यकर्त्याला असामान्य महत्व प्राप्त करून गेल्याचं काम ज्यांनी केलं ते शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे बांधवांनो. कधीच कुठलं पद घेतलं नाही आणि त्यांचं हे येणं, कधी बाप जातोय आणि कधी मुख्यमंत्री होतोय वाट बघत होत. ही राक्षसी महत्वाकांक्षी आता नव्हती, ही तेव्हापासून जी होती उद्धव ठाकरेंची. सकाळी उठल्यापासून नरेंद्र मोदी अमित शहा, नरेंद्र मोदी अमित शहा. पण तुझ्या बापाची काय त्यांनी काय काही गाडवे मागली का त्या दोघांनी? चुलकोंबडा म्हणजे काय असतं हो शिवतर साहेब? अहो चुळीजवळ बसला जातो चुलकोंबडा. सांगा की याचं नाव शेवटी चुळकोंबडा ठेवलं.